नमस्कार मुलांनो, आज गंमत अशी आहे की तुम्ही बरेच वेळेला ओम ओम असा जप ऐकलेला असेल, पण आज मात्र मी करणार आहे ओहम ओहम असा जप, कारण चालू वर्षी तुमची गाठ आहे ओहमच्या नियमाशी आणि हा नियम तुम्हाला शिकायचा आहे धारा विद्युत या धड्यामध्ये। विद्युत म्हणजे वीज, आणि विजेची तुमची गाठ तर लहानपणापासूनच पडलेली आहे, कारण लहानपणापासून तुम्ही टीव्ही, रेडिओ, पंखे, तुमच्या घरातले दिवे असं सगळं बघत आहात, आणि कदाचित लहानपणीच तुमच्या मनात अनेक प्रश्नही आले असतील। उदाहरणार्थ, ही वीज येते तरी कशी, येते कुठून, आपल्या घरातले विजेचे दिवे कधी कधी असे एकदम मंद होतात, कधी प्रखर होतात, असं का होतं, या दिव्याचे जे बल्ब असतात त्या बल्बवर काय लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ काय असतो, असे सगळे प्रश्न तुमच्या मनात येऊन गेलेले असतील। मुलांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विद्युत हा धडा शिकल्यानंतर मिळतील। उदाहरणार्थ, दिवे मंद आणि प्रखर का होतात, याचं उत्तर तर तुम्हाला आज ओहमचा प्रयोग केल्यानंतर लगेचच कळेल। तेव्हा या प्रयोगाच्या निमित्ताने या व्हिडिओद्वारे पुण्याच्या विज्ञान वाहिनी संस्थेने असं ठरवलंय की तुम्हाला ओहमच्या प्रयोगाची माहिती आणि कृती द्यायची, आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग आणि फोटोग्राफी विभाग यांच्या सहकार्याने हा व्हिडिओ तयार झालाय। तेव्हा मुलांनो, आता तुम्हाला जेव्हा प्रयोगाचा अभ्यास करायचा असेल तेव्हा तुमच्या सोयीनी हा व्हिडिओ कधीही पाहता येईल। चला तर मग आता प्रत्यक्ष ओहमच्या नियमाकडे जाण्याआधी आपण जरा विद्युतची ओळख करून घेऊया। आता एक गमतीने आपल्याला असं म्हणता येईल की आपण ओहमच्या नियमाची एखादी स्टोरी लिहायचं ठरवलं तर त्यामध्ये विद्युत धारा असेल हिरोईन आणि हिरोची नावं असतील विभवांतर आणि रोध। प्रथम आपण विद्युत धारेची माहिती घेऊया। आता ही एक वायर बघा, या वायरमध्ये तुम्हाला दिसतंय की बाहेरून प्लास्टिकचं आवरण आहे आणि मध्यभागी धातूची तार आहे। धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स खूप असतात, या मुक्त इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला विद्युतधारा म्हणतात। धातूंमध्ये विद्युतधारा चांगली वाहते, प्लॅस्टिकमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स जवळजवळ नसतातच, म्हणून त्यातून विद्युत प्रवाह वाहत नाहीत। या विद्युतधारेला चिन्ह आहे आय आणि विद्युतधारा एम्पियरमध्ये मोजतात। याच्यानंतर आपण आपल्या हिरोकडे जाऊया, पहिल्या हिरोकडे विभवांतर। आता आपल्याला असा प्रश्न येईल की तारेमधनं विद्युतधारा वाहते, पण आत्ता मी ही तार दाखवते त्याच्यामधनं आत्ता वाहत नाही आहे विद्युतधारा, तर विद्युतधारा वाहते कधी तारेमधनं? तर त्याच्यासाठी आपण एक दुसरं उदाहरण घेऊया, पाण्याचं। पाण्याच्या दोन टाक्या जर आपण पाहिल्या या चित्रात दाखवल्याप्रमाणे आणि त्यांना जोडणारा हा एक जर पाईप असेल, तर या दोन टाक्यांच्या पाण्याच्या पातळीत जोपर्यंत फरक असेल, म्हणजे पाण्याच्या दाबात जोपर्यंत फरक असेल तोपर्यंत पाईपमधून पाणी वाहत राहील, पण त्या पातळ्या सारख्या झाल्या की पाणी व्हायचं थांबेल। तसंच काहीचं विद्युतधारेचं होतं, म्हणजे विद्युत धारा वाहणाऱ्या तारेला दोन्ही बाजूला जर आपण एखाद्या घटाची टोकं लावली तर दोन्ही बाजूला दोन्ही टोकांना असणारा विद्युत दाब हा जर वेगळा असेल, म्हणजे विद्युत दाबात जोपर्यंत फरक असेल तोपर्यंतच त्यातून विद्युत धारा वाहत राहील। जर दोन्ही बाजूच्या विद्युत दाबाची पातळी सारखी झाली तर वाहकातून विद्युत धारा वाहणार नाही। विद्युत दाबालाच नाव आहे विभव। दोन्ही टोकाकडच्या विभवामध्ये जर फरक असेल तरच तारेतून विद्युतधारा वाहील, आणि या विभवाच्या फरकाला म्हणतात विभवांतर, विभवामधलं अंतर। या विभवांतर ह्याला मोजतात कशात विभवांतर? तर ते व्होल्टमध्ये मोजतात, आणि त्याचं एकक पण व्होल्ट आहे। आता तिसरा जो आपला आहे तो आहे रोध। आता रोध म्हणजे काय? तर एखाद्या वाहकातून विद्युतधारा वाहताना, म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन्स जेव्हा वाहत असतात त्यावेळेला त्यांना
अधेमध्ये धन आयन्सचा अडथळा येत असतो. हा जो अडथळा आहे त्यालाच म्हणायचं रोध. आता याची तुलना आपण एखाद्या रस्त्याशी करू शकू. जर एखादा रस्ता मोकळा असेल तर आपण त्यातनं भरकन पुढे जाऊ शकू, पण रस्त्यामध्ये जर गर्दी असेल तर आपल्याला लवकर पुढे जाता येणार नाही. त्याचप्रमाणे हे मुक्त इलेक्ट्रॉन्स जे वाहत असतात त्यांना धन आयन्सच्या रोधामुळे अडथळा निर्माण होतो आणि त्यालाच आपण वाहकाचा रोध असं म्हणतो. रोधाचं एकक आहे ओहम आणि रोधाची संज्ञा ही रोध अशीच आहे. आता या सगळ्या संज्ञांची चिन्ह, एककं आणि एककांची चिन्ह आपण एकत्रितपणे बघूया. पहिली संज्ञा आहे विद्युतधारा, त्याचं चिन्ह आहे आय, त्याचं एकक आहे अँपियर आणि एककाचं चिन्ह आहे ए, कॅपिटल ए. दुसरी संज्ञा आहे विभवांतर, विभवांतराचं चिन्ह आहे व्ही, कॅपिटल व्ही, त्याचं एकक आहे व्होल्ट आणि एककाचं चिन्ह आहे व्ही, दोन्ही इथे व्हीच आहे. तिसरी संज्ञा आहे रोध, त्याचं चिन्ह आहे आर, त्याचं एकक आहे ओहम आणि एककाचं चिन्ह आहे ओमेगा, ग्रीक अक्षर आहे हे ओमेगा. या झाल्या संज्ञा सगळ्या एकत्रितपणे. आता याच्या पुढे आपल्याला जो हा ट्रँगल दिसतो आहे, या ट्रँगलमध्ये परत या विद्युतशी संबंधित ओहमच्या नियमाशी संबंधित तिन्ही संज्ञा आलेल्या आहेत, आय, व्ही आणि आर, आणि त्या अक्षरांजवळ त्या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. याच्यामध्ये विद्युतधारेचा शोध अँपियर या शास्त्रज्ञांनी लावला, विभवांतराचा शोध व्होल्टा यांनी लावलेला आहे आणि ओहमच्या नियमाने आपल्याला रोधाची संकल्पना दिलेली आहे, म्हणून तिथे ओहम या शास्त्रज्ञाचं चित्र आहे. मुलांनो, आता तुम्ही विचाराल की ओहमचा नियम आपण का शिकायचा? तर आत्ता आपण वर विद्युतविषयी ज्या तीन गोष्टी पाहिल्या, आय, आर आणि व्ही, या तिन्हीमध्ये काय नातं आहे ते आपल्याला कळण्यासाठी आपण ओहमचा नियम शिकायचा. आता असं पहा, तुमच्या घरातला दिवा एखादा जेव्हा डीम होतो तेव्हा लगेच तुमच्या तोंडून काय येतं की आज व्होल्टेज कमी झालेलं दिसतंय. तुमचं म्हणणं मुलांनो अगदी बरोबर असतं, कारण दिव्यामध्ये काहीच बदल केलेला नसतो, पण केवळ व्होल्टेज कमी झाल्यामुळे दिव्यातली विद्युतधारा कमी झालेली असते आणि दिवा डीम होतो. आणि ओहमचा नियम आपल्याला हेच सांगतो. आता ओहमच्या नियमाची शास्त्रीय भाषेतली व्याख्या पुस्तकात कशी दिली आहे ते आपण बघूया. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून जाणारी विद्युतधारा वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतराला समानुपाती असते. ही व्याख्या तुम्हाला जरा अवघड वाटली असेल, पण आपण या व्याख्येचा जर अर्थ समजावून घेतला तर हा महत्त्वाचा नियम तुमचा पक्का डोक्यात बसेल. आता या व्याख्येतला वाहक म्हणजे काय? तर वाहक म्हणजे विद्युतधारा वाहून नेणारी वस्तू. तसं तर सगळ्याच वायर्स वाहक असतात, पण त्यांचा रोध अगदी कमी असतो आणि या प्रयोगात आपल्याला रोध मोजायचा आहे. म्हणून या प्रयोगासाठी आपण एक खास तयार केलेला विशिष्ट वाहक वापरणार आहोत आणि या विशिष्ट वाहकालाच या प्रयोगात यापुढे आपण रोध असं म्हणणार आहोत. दुसरी गोष्ट काय आहे? तर भौतिक अवस्था कायम असताना म्हणजे काय? तर वाहकाची लांबी, जाडी, वाहकाचा पदार्थ आणि वाहकाचं तापमान कायम असणं याला आपण म्हणतो भौतिक अवस्था कायम असणं. कारण ह्या गोष्टी जर बदलल्या तर वाहकाचा रोध बदलतो. तिसरी गोष्ट समानुपाती असते, याचा अर्थ काय? तर समप्रमाणात बदलणं म्हणजे समानुपाती असणं. उदाहरणार्थ विभवांतर जर वाढलं तर त्या प्रमाणात विद्युतधारा वाढणं आणि विभवांतर कमी झालं तर त्या प्रमाणात विद्युतधारा कमी होणं याला म्हणायचं समानुपाती असणं. आता आपण ओहमचा नियम संज्ञा आणि चिन्हांमध्ये बघूया. काय म्हणतो ओहमचा नियम? वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना विद्युतधारा आय समानुपाती
विभवांतर व्ही. हेच सूत्र आपण असे लिहू शकतो, आय बरोबर व्ही छेद आर. इथे आर हा जो स्थिरांक आहे तो वाहकाचा रोध असतो. आणि ह्या सूत्रावरनं आणखीन पुढचं सूत्र आपण लिहू शकतो, आर बरोबर व्ही छेद आय. आणि हे सूत्र वापरून आपण वाहकाचा रोध काढू शकतो. आता या ओहमच्या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते सगळं आपण बघूया आणि त्या प्रत्येकाची माहिती करून घेऊया. हा इथे आपल्याला दिसतोय की रोध या बोर्डवर जोडलेला आहे. एकूण तीन रोध इथे जोडलेले आहेत, आर वन, आर टू आणि आर थ्री. हा जो रोध आहे तोच आपला विशिष्ट वाहक आहे, पण त्याला आता आपण रोध म्हणणार आहोत. या रोधामध्ये तुम्हाला असं दिसतंय की तिथे त्या रोधावर काही रंगीत रेघा आहेत. ह्या अशासाठी की जसं आपल्या वस्तूवर एखाद्या बार कोड असतो, तसं ह्या रोधाची किंमत ठरवण्यासाठी हा कलर कोड असतो की ज्यावरून आपल्याला रोधाची किंमत किती आहे ते कळू शकतं. या रोधामधून आपण विद्युतधारा पाठवणार आहोत आणि ती विद्युतधारा मोजणार रोधाच्या दोन टोकामधलं विभवांतर आपण मोजणार. मग आता विद्युतधारा पाठवण्यासाठी आपल्याला एक पॉवर सप्लाय लागेल. पॉवर सप्लायला आपण मराठीमध्ये विद्युत घट म्हणतो. आता या पॉवर सप्लायवर तुम्हाला लाल आणि काळे टोकं दिसत आहेत. हा लाल टोक आहे ते पॉझिटिव्ह टोक आणि काळं टोक आहे ते निगेटिव्ह टोक आहे. या पॉवर सप्लायवर हे जे बटन दिसतंय, हा जो खटका दिसतोय, त्या खटक्याच्या आधाराने आपण याचं विभवांतर बदलू शकतो. तसंच या पॉवर सप्लायवर हा एक आपल्याला स्विच दिसतोय, त्याला आपण मराठीमध्ये कळ म्हणतो. या स्विचद्वारे आपण पॉवर सप्लाय परिपथातनं बंद करू शकतो किंवा चालू करू शकतो. आता जेव्हा रोधामधून विद्युतधारा वाहणार आहे तेव्हा ती मोजण्यासाठी आपल्याकडे हा मिली ॲमीटर आहे. हा इथे मिली ॲमीटर आपण का वापरला आहे, कारण आत्ता या पॉवर सप्लायमधून मिळणारी विद्युतधारा ही अगदी कमी आहे, कारण इथे या पॉवर सप्लायमधून मिळणारं विभवांतर अगदी कमी, म्हणजे 8 ते 10 व्होल्ट आहे. आपल्या घरातलं पॉवर सप्लाय जो असतो त्याचं व्होल्टेज असतं 230 व्होल्ट्स. म्हणजे यावरून तुम्हाला कल्पना येईल की याच्यामधून किती कमी विद्युतधारा मिळणार आहे. म्हणून आपण हा इथे मिली ॲमीटर घेतलेला आहे. जसं 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर, तसंच 1 अँपियर म्हणजे 1000 मिली अँपियर. म्हणजे 1 मिली अँपियर हा अँपियरचा 1000वा भाग असतो. या मिली ॲमीटरमुळे आपल्याला अगदी कमी असणारी विद्युतधारा मोजता येणार आहे. आता हा ॲमीटर, मिली ॲमीटर जेव्हा जोडायचा आहे तेव्हा तो रोधातून जाणारी विद्युतधारा मोजण्यासाठी जोडलेला आहे, म्हणून तो रोधाला नेहमी एक्सर जोडणीमध्ये आपण जोडतो. आता रोधाच्या टोकातलं विभवांतर आपल्याला मोजायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे हा व्होल्टमीटर आहे. या व्होल्टमीटरवर सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोक आहे. या पॉवर सप्लायचं पॉझिटिव्ह टोक जिथे आलेलं असेल तिथून वायर आपल्या व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्हकडे आली पाहिजे. म्हणजे या तिन्ही, याचं पॉवर सप्लाय, मिलीमीटर आणि व्होल्टमीटर, याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोकं बघून योग्य तऱ्हेने आपल्याला हे सर्किट किंवा परिपथ जोडावं लागतं. कुठल्याही मीटरचं वाचन घेण्याआधी त्याचा लघुत्तम अंक आपल्याला ठरवावा लागतो. लघुत्तम अंक याचा अर्थ स्केलवरच्या एका भागाची किंमत. या स्केलवर तुम्हाला दिसतंय की याच्यावर 10 व्होल्ट हा आकडा आहे आणि त्याच्यासाठी भाग आहेत 50. म्हणजे इथे एका भागाची किंमत होणार आहे 10 व्होल्ट भागिले 50, म्हणजे याचा लघुत्तम अंक 0.2 व्होल्ट. याचा एक भाग म्हणजे होईल 250 मिली अँपियर भागिले 50, म्हणजे 5 मिली अँपियर.
म्हणून या मिलीमीटरचा लघुत्तम अंक आहे 5 मिलीमीटर. आता हा लघुत्तम अंक आपण ठरवल्यानंतर त्याचा वापर करून आपण मीटरचं रीडिंग वाचणार आहोत. मुलांनो, आता ओहमचा नियम पडताळून पाहण्याच्या प्रयोगाचं हे परिपथ पहा. यामध्ये परिपथ म्हणजे काय हे प्रथम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. परिपथ ह्याचा अर्थ विद्युत धारेचा मार्ग दाखवणारा नकाशा. उदाहरणार्थ आपल्याला जसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपण नकाशावर दाखवू शकतो, तसंच विद्युत धारेचा मार्ग दाखवण्यासाठीचा नकाशा म्हणजे परिपथ. आता परिपथामध्ये जसं आपलं साहित्य दिसतंय तसं प्रथम आपण मांडून घेऊया आणि मग त्याच्या जोडणीसाठी जाऊया. मुलांनो, हे आपलं साहित्य बघा. आता हा आपला पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लायला एक लाल टोक म्हणजे पॉझिटिव्ह आणि काळं टोक हे निगेटिव्ह टोक आहे. या पॉवर सप्लायला इथे खटका आहे विभवांतर बदलण्यासाठी. इथे कळ आहे, स्विच आहे, यामुळे आपल्याला परिपथ बंद किंवा चालू करता येतं. हा आपला मिलीमीटर आहे. हा आपल्या रोधामधला जो रोध परिपथात जोडलेला आहे त्याच्यामधली विद्युतधारा मिलीमीटर मोजणार आहे. हा आपला व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर रोधाच्या दोन टोकातलं विभवांतर मोजणार आहे. प्रथम आपण R1 हा रोध परिपथामध्ये घेणार आहोत. ही सगळी आपली मांडणी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण याचं परिपथ जोडायला लागूया. मुलांनो, आता आपण आपल्या प्रयोगातली पहिली महत्त्वाची स्टेप करणार आहोत. हा तेव्हा कनेक्शन सगळ्यांनी नीट बघा. हा आपला पॉवर सप्लाय आहे. याचं हे पॉझिटिव्ह टोक आहे, लाल दिसतंय ते. तिथून आपण सुरुवात करणार, त्यामुळे लाल टोकाकडनं आपण वायर काढली. लाल टोकाकडनं जी वायर काढलेली आहे तो आपला हा पुढचा आहे मिलीमीटर. त्याच्या लाल टोकाकडे म्हणजे पॉझिटिव्ह टोकाकडे आपण ही वायर घातली. आता मिलीमीटरच्या निगेटिव्ह कडून आपण वायर काढली आणि ती रोधाच्या एका टोकात जोडली आहे आणि रोधाच्या दुसऱ्या टोकाहून वायर काढली आणि ही वायर आपण पॉवर सप्लायच्या निगेटिव्ह कडे घातलेली आहे. आता एवढं बघा की हा मिलीमीटर रोधामधून जाणारा करंट मोजणार असल्यामुळे आपण तो रोधाला एक्सर जोडणीने जोडलेला आहे. आता पुढची कनेक्शन आपल्याला व्होल्टमीटर जोडायचं आहे. तो दोन टोकातलं विभवांतर मोजणार आहे. म्हणून व्होल्टमीटरचं कनेक्शन कसं करायचं ते बघा. व्होल्टमीटरचं हे पॉझिटिव्ह टोक आहे लाल, म्हणून पॉवर सप्लायचं जे पॉझिटिव्ह टोक मिलीमीटर मार्फत रोधाकडे आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आपण समजणार आणि त्याच्यामधून वायर आपण व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्ह टोकाकडे देणार आणि व्होल्टमीटरचं निगेटिव्ह टोक आपण रोधाच्या दुसऱ्या टोकाला देणार. हे आपलं परिपथ जोडून पूर्ण झालेलं आहे. हा इथे व्होल्टमीटर समांतर जोडणीत जोडलाय. दोन टोकांमधलं हा विभवांतर मोडणार आहे आणि मिलीमीटर एक्सर जोडणीत जोडलेला आहे. चला मुलांनो, आता आपण आपलं परिपथ चालू करूया. हा पॉवर सप्लाय जो आपला आहे तो चालू करून आपण परिपथामध्ये करंट चालू करतो, विद्युतधारा चालू करतो आणि आता याची वाचनं आपण बघूया. या तक्त्यामध्ये आपल्याला वाचनं भरायची आहेत. तर यातले कॉलम्स काय काय आहेत ते बघा. पहिला कॉलम आहे वाचन क्रमांक, तिथे तुम्ही ओळींनी आकडे घालायचे आहेत. मग दुसरा कॉलम आहे रोध, म्हणजे जो रोध परिपथामध्ये आहे त्या रोधाचं नाव लिहायचं. नंतरचा कॉलम आहे विद्युत घटांची संख्या, म्हणजे आपण जर एक घट लावला असला तर तो एक असं लिहायचं. दोन घटाच्या इथं दोन घट येतील. नंतरचा कॉलम आहे रोधाचे विभवांतर, म्हणजे रोधाच्या दोन टोकामधलं विभवांतर जे आपण व्होल्टमीटरनी मोजलेलं आहे ते व्ही मध्ये लिहायचे. आणि रोधाच्या विभवांतरातलाच एक पुढचा कॉलम जो आहे छोटा, एम व्ही म्हणजे मिली व्होल्ट. इथे व्होल्टला
हजारांनी गुणायचं आहे, कारण आपला करंट आपला विद्युत धारा या प्रयोगात मिली अँपियरमध्ये आहे, म्हणून व्होल्टचे आपल्याला मिली व्होल्ट करणं आवश्यक आहे. पुढच्या कॉलममध्ये आहे रोधातील विद्युत धारा, तिथे मिली अँमीटरमधलं वाचन लिहायचं आहे. त्याच्या पुढचा जो आहे कॉलम तो आपण इथे रोधाची किंमत काढतोय, ती किंमत आपण ओहमच्या नियमानी म्हणजे MV/MA या सूत्राने काढणार आहोत. आणि जेव्हा आपण या R1 रोधाची तीन वाचनं घेऊन तीन किमती काढल्या आहेत, त्याचा सरासरी रोध जो येईल R1 साठी तो अगदी शेवटच्या कॉलममध्ये भरायचा आहे. या पद्धतीने तुम्ही सगळी वाचनं लिहायची आहेत. जेव्हा तुम्ही R2 ची वाचनं घ्याल, RS ची घ्याल, RP ची घ्याल, ती सगळी अशा पद्धतीने याच्यामध्ये भरायची आहे. आता याची वाचनं आपण बघूया. मिली अँमीटरचा लघुत्तम अंक आपण पाहिलाय, तो आहे 1 भाग mm वरच्या स्केलचा 1 भाग म्हणजे 5 mA. आता मिली अँमीटरवर तुम्हाला असं दिसतंय की तो काटा जो आहे तो 8 घरांवर आहे, म्हणून मिली अँमीटरचं वाचन होईल 8 × 5 म्हणजे 40 mA. आणि आता व्होल्टमीटरचं वाचन बघा. व्होल्टमीटरमधला जो काटा आहे तो 7 घरांवर किंवा 7 भागांवर आहे, आणि व्होल्टमीटरचा लघुत्तम अंक आहे 0.2 व्होल्ट, म्हणून व्होल्टमीटरचं वाचन येईल 1.4 व्होल्ट. ही वाचनं आपण लिहिली. आता आणखीन एक वाचन बघूया. हा खटका जर मी बदलला, तो पुढच्या खटक्यावर नेला, याचा अर्थ आता परिपथामध्ये 2 घट आपण घेतलेले आहेत, 2 घटाचं विभवांतर घेतलेलं आहे. आता हे वाचन बघूया. हे वाचन बघा. मिली अँमीटरमध्ये तुम्हाला असं दिसतंय की 50 पुढे 5 भागांवर तो पॉइंटर आहे, तो काटा आहे. याचा अर्थ काय? 50 × 5 × 5 म्हणजे 50 × 25 हे 75 mA वाचन आहे. आणि व्होल्टमीटरवर तुम्हाला असं दिसतंय की हे वाचन आहे 2 × 3 तुम्हाला दिसत आहेत. 3 भाग म्हणजे 3 × 0.2 म्हणजे 0.6. 2 × 0.6 म्हणजे व्होल्टमीटरचं वाचन आलं 2.6 V. त्या वाचनांवरून आपण R1 रोधाच्या 3 किमती सूत्रावरून या काढलेल्या आहेत. आणि या किमती आपल्याला कशा दिसत आहेत की या जवळपास सारख्याच आहेत. मग यावरून आपण काय अनुमान काढू शकतो की ज्या अर्थी रोधाच्या किमती सारख्या आहेत, त्या अर्थी रोधातून जाणारी विद्युतधारा ही रोधाच्या टोकातल्या विभवांतराला समप्रमाणात बदलते किंवा समानुपाती असते. आता R1 या रोधासाठी आपण ओहमचा नियम पडताळून पाहिला. आता हेच जे अनुमान आहे ते आपण आलेखावरनं कसं काढता येईल ते बघूया. आपण आता R1ची जी वाचनं घेतलेली आहेत त्याच्यासाठी आलेख काढणार आहोत. सर्वप्रथम आलेखाचं नाव सगळ्यात वरती लिहायला लागतं. ते नाव आपण लिहिलेलं आहे विद्युतधारा विरुद्ध विभवांतर. याचा अर्थ विद्युतधारा ही आपण वाय ॲक्सिसवर घेतलेलं आहे आणि विभवांतर आपण एक्स ॲक्सिसवर घेतलेलं आहे. आणि एक्स ॲक्सिसचं नाव विभवांतर आहे. यामध्ये आपली वाचनं जसं असतील तसं आपल्याला या आलेखावरची घरं मोजून स्केल बसवावं लागतं, योग्य असं स्केल बसवावं लागतं. तर ते तुम्हाला बघायचं आहे की आता 0 पासून किती मिली अँपियरपर्यंत तुमचं विद्युतधारेचं वाचन आहे आणि विभवांतराचं वाचन 0 ते कितीपर्यंत आहे एक्स ॲक्सिसवर, त्याप्रमाणे वाय ॲक्सिसवर आणि एक्स ॲक्सिसवर मिली अँपियर आणि मिली व्होल्टचे योग्य ते आकडे घ्यावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की मिली व्होल्टसाठी 1 cm म्हणजे 400 mV असं स्केल घेऊन सगळे आकडे सेंटीमीटरच्या आकड्यांना लिहिलेले आहेत. आणि वाय ॲक्सिसवर मिली अँपियरचे आकडे लिहिलेले आहेत. आता आपण जे इथे स्केल निवडलेलं आहे
ते स्केल काय आहे ते नेहमी उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात लिहायला लागतं, ते आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपली जी वाचनं आहेत R1 रोधासाठी जी वाचनं आहेत त्याप्रमाणे हा आपला पहिला बिंदू आहे. याच पद्धतीने पुढचे बिंदू आपण घेतलेले आहेत या आलेख कागदावर, आणि या तिन्हीमधून एक सरळ रेषा आखली आहे, आणि अशी सरळ रेषा आखली आहे की 00 चा बिंदूसुद्धा आलेखरेखेवर येईल, कारण 00 हा सुद्धा एक आपल्या वाचनांच्या बिंदूपैकीच आहे, कारण 0 विभवांतर असताना विद्युतधारा ही 0 असते. त्यामुळे हे 4 बिंदू जोडणारी एक सरळ रेषा या चारही बिंदूतून जाते हे आपल्याला इथे दिसतंय. आता ही सरळ रेषा अशी काढायची आहे की ती त्या चारही बिंदूंना संतुलित अशी असेल. आलेखाची रेषा काढल्यानंतर ह्या आलेख रेषेवरनं तुम्ही काय अनुमान काढलं आहे ते अनुमान आलेखावर लिहिणं आवश्यक आहे. तेव्हा तुमचं अनुमान जे आपण आधी पाहिलेलं आहे की सरळ रेषेचा आलेख विद्युतधारा विभवांतराला समानुपाती आहे हे दर्शवतो, असं अनुमान आलेख कागदावर लिहिणं आवश्यक आहे. आता R1 या रोधासाठी आपण ओहमचा नियम पडताळून पाहिला. आता आपण R1 रोधाची वाचनं पाहिली. आता परिपथामध्ये R2 रोध घेऊया. त्याच्यासाठी ही दोन कनेक्शन्स R1च्या टोकांमधून काढून आपण R2च्या रोधांमध्ये घातली, म्हणजे बाकी सगळं तेच आहे. मिलीअमीटर एकसर जोडणीमध्ये आहे, व्होल्टमीटर समांतर जोडणीत आहे, आणि आता R2 आपल्या परिपथामध्ये आहे. आणि R2साठी ही 3 वाचनं घेतली, आणि या 3 वाचनांवरून आपण R2च्या किमती ठरवल्या. आणि आपल्याला असं दिसतंय की R2साठी सुद्धा R2च्या किमती जवळपास सारख्याच आलेल्या आहेत, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की R2साठी सुद्धा आपण ओहमचा नियम पडताळून पाहिलेला आहे. आणि R2चा आलेखसुद्धा आपण आलेख कागदावर काढून पाहिला, आणि R1 सारखंच आपल्याला अनुमान मिळालं. आणि R3 इथे जो बोर्डवर रोध आहे त्याचं तुम्ही करून बघू शकता, रोध काढू शकता आणि आलेख काढू शकता. मुलांनो, आता आपण ओहमच्या नियमावरचा दुसरा प्रयोग बघूया. दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे रोधांची एकसर आणि समांतर जोडणी. आता याचा अर्थ पहिल्यांदा आपण बघूया. एकसर जोडणी म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त रोध आपण माळेसारखे जर जोडले तर त्याला आपण असं म्हणतो की ती एकसर जोडणी असते. या एकसर जोडणीला इंग्लिशमध्ये म्हणतात सिरीज कनेक्शन. आणि दुसऱ्या प्रकारची जी जोडणी आहे त्याला म्हणतात समांतर जोडणी. समांतर जोडणी कशी आपण दाखवू शकतो? की यामध्ये रोध एकाला एक समांतर जोडले जातात. रोध अशा प्रकारे जोडून जेव्हा परिपथात घेतले जातात तेव्हा त्याला असं म्हणतात की रोध समांतर जोडणीने जोडलेले आहेत. इंग्लिशमध्ये याला म्हणतात पॅरलल कनेक्शन. आता रोध जेव्हा असे जोडले जातात एकत्रितपणे परिपथात घेतले जातात तेव्हा त्यांच्या एकत्रित रोधाला म्हणतात सममूल्य रोध. रोध जेव्हा एकसर जोडणीने जोडले जातात तेव्हाच्या सममूल्य रोधाला म्हणतात RS, त्याचं चिन्ह आहे RS, कारण S हा सिरीज कनेक्शन दर्शवतो. आणि रोध जेव्हा समांतर जोडणीमध्ये जोडले जातात तेव्हा त्यांच्या एकत्रित रोधाचं चिन्ह आहे, त्यांच्या सममूल्य रोधाचं चिन्ह आहे RP. P म्हणजे पॅरलल कनेक्शन. हे अशी आता सममूल्य रोध आपण काढणार आहोत. आता आपण RS आणि RP या सममूल्य रोधांची सूत्र बघूया. RS-चं सूत्र आहे RS बरोबर R1 अधिक R2. हे अगदी सोपं सूत्र आहे. दोन रोधांची बेरीज होते. दोन रोध जोडलेले असतील एकसर जोडणीनी तर रोधांची बेरीज होते, बेरजे एवढं सममूल्य रोध येतं. दुसरा जो रोध आहे RP, सममूल्य रोध समांतर जोडणीचं, ते आहे RP. आणि RP-साठी सूत्र आहे, RP-साठी सूत्र नीट जरा काळजीपूर्वक ऐका, 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2.
आता हे सूत्र आपण जर सोडवलं, हे समीकरण जर आपण सोडवलं, तर ते आर पी साठी काय होतं, तर आर पी बरोबर आर वन आर टू छेद आर वन अधिक आर टू एवढा आर पीचा रोध येतो. म्हणजे समांतर जोडणीचा सममूल्य रोध आर पी हा तुम्ही काढू शकता जर तुमच्याकडे आर वन आणि आर टूच्या किमती असतील तर हे सूत्राने काढू शकता. आणि या प्रयोगात जर तुम्ही आर वन आणि आर टूच्या किमती काढणार नसल्या तर त्या तुम्हाला दिल्या जातील आणि तुम्हाला आर एस आणि आर पीच्या किमती वाचनांवरून काढता येतील. आता या जोडण्या एकसर आणि समांतर जोडण्या आपण परिपथात जोडू आणि प्रयोगावरनं त्याच्या आर एस आणि आर पीच्या किमती काढू आणि त्या किमती आपण सूत्रांनी काढून त्याच्याशी पडताळून बघूया. आता आपण असं बघूया की हेच रोध जर जोडणी करून आपण परिपथात घ्यायचे म्हटले तर कसे घेता येतात. पहिल्यांदा आपण एकसर जोडणी बघूया. एकसर जोडणी, रोधांची एकसर जोडणी म्हणजे रोध साखळीसारखे जोडणे, एकाला एक लागून जोडणे. तर ते जोडण्यासाठी आता बघा, हे कनेक्शन मी इथेच ठेवलेलं आहे. हा आर टू रोध आहे, ही कॉपरची पट्टी आहे, तांब्याची पट्टी आहे, त्यामुळे हे दोन्हीही जोडलेले आहेत. नंतर हा आर वन आहे, हे कनेक्शन इथे दिलं म्हणजे आता आर वन आणि आर टू हे रोध साखळीसारखे माळेसारखे जोडले गेलेले आहेत आणि त्याच्या दोन टोकांवरनं आपल्या परिपथात आर वन आणि आर टू हे दोन रोध आलेले आहेत एकत्र केलेले. आता याचं आपण वाचन घेऊन बघूया. एक हे मी पॉवर सप्लाय आपला चालू केला आहे, हा खटका एक वर आहे म्हणजे एक गटासाठी हे वाचन आत्ता आपण घेतोय. मिली ॲमीटरमध्ये तो जो काटा आहे तो चार रेघांवर आहे म्हणजे हे वाचन झालं 4 × 5 म्हणजे 20 mA. व्होल्टमीटरचं वाचन 7 × 0.2 म्हणजे 1.4 V. अशी ही वाचनं आली आपली एकसर रोधांच्या एकसर जोडणीसाठी एका घटासाठी. आणि आता आपण समांतर जोडणीकडे जाऊया. आता आपण रोधांची एकसर जोडणी करून परिपथात जोडली आणि त्याची वाचनं घेतली. आता याच्यानंतर हेच रोध आपल्याला समांतर जोडणीमध्ये जोडायचे आहेत. हे इथून मी काढून या बाजूला ठेवलेलं आहे, या बाजूला जोडलंय. याचा अर्थ काय झाला की या दोन रोधांचं इकडचं टोक एकत्र जोडलं गेलेलं आहे आणि आता मला इकडची टोकं एकत्र जोडायची आहेत. त्याच्यासाठी मी या वायरनी ही दोन टोकं एकत्र जोडणार आहे. या वायरच्या साह्याने ही दोन टोकं एकत्र जोडली गेली आहेत. म्हणजे आता हे रोध बघा, असे समांतर जोडले गेलेले आहेत आणि या दोन टोकांमधलं हे एक टोक आणि हे एक टोक या दोन टोकांमधलं विभवांतर हा व्होल्टमीटर मोजणार आहे आणि यातून जाणारी विद्युतधारा मिलीॲमीटर मोजणार आहे. ही जोडणी झाल्यानंतर आपण आता पॉवर सप्लाय चालू करूया आणि आता हे वाचन काय आहे ते बघूया. हे वाचन आहे 2 घटांसाठीचं वाचन आहे, ते वाचन आहे मिलीॲमीटरचं वाचन. बघा इथे 100 तीन रेघा आपल्याला दिसत आहेत, 100 × 15 म्हणजे हे मिलीॲमीटरचं रिडिंग झालं 115 mA. आणि व्होल्टमीटरमध्ये आपल्याला दोन्हावर 2 रेघा दिसत आहेत, याचा अर्थ 2.4 V. या तक्त्यात तुम्हाला असं दिसतंय की वाचनांवरनं आपण आर वन आर टू आर एस आणि आर पी च्या किमती काढलेल्या आहेत. आता यामध्ये आर वन आणि आर टूच्या ज्या किमती आल्या आहेत त्याची अनुमानं आपण पाहिलेली आहेत. आर वनची किंमत आणि आर टूची किंमत यावरनं आपण असं अनुमान काढलेलं होतं की ओहमचा नियम आपण पडताळून पाहिलेला आहे. आर एस आणि आर पीच्या किमतीसाठी काय केलं आहे आपण, तर आर एसची एक किंमत आपण
ओहमच्या नियमाचा प्रयोग करून काढलेली आहे आणि आर एसची दुसरी किंमत सममूल्य रोधाच्या सूत्रावरून काढलेली आहे. आणि या दोन्ही किमती इथे तुम्हाला लिहिलेल्या दिसत आहेत की आर एस प्रयोगाने काढलेली आणि आर एस सूत्राने काढलेली दोन्ही जवळपास सारख्या आलेल्या आहेत. म्हणजे आपण हा सममूल्य रोधाचा नियम पडताळलेला आहे. तसंच आर पीच्या बाबतीत आपण केलेलं आहे. आर पीची किंमत आपण ओहमच्या नियमाच्या प्रयोगाने काढलेली आहे आणि आर पीची किंमत सूत्राने काढलेली आहे. आणि याही दोन्ही किमती जवळपास सारख्या आलेल्या आहेत. म्हणजे आर पीसाठी पण आपण सममूल्य रोधाचा नियम पडताळून पाहिलेला आहे. तर आता आपण काय काय केलं किंवा आपण काय अनुमान काढलं ते आपण थोडक्यात बघूया. पहिल्या प्रयोगामध्ये आपण असं अनुमान काढलं की वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना, म्हणजेच आपण त्याचा अर्थ असा काढला की रोधाचा वाहकाचा रोध कायम असताना वाहकातून जाणारी विद्युतधारा ही वाहकाच्या दोन टोकाच्या विभवांतराला समानुपाती असते. हा सगळा अर्थ आपण आधी समजावून घेऊन हे अनुमान आपण वाचनांवरनं काढलं, किमतींवरनं काढलं आणि आलेखावरनंही काढून पाहिलं. हा झालं पहिल्या प्रयोगाचं सार आपल्या. आणि दुसरा प्रयोग जो आपण केला एकसर आणि समांतर जोडणीचा, त्या प्रयोगात आपण काय पडताळून पाहिलं, तर ह्या प्रयोगामध्ये आपण ओहमच्या प्रयोगावरनं काढलेला रोध आणि सूत्रांवरून काढलेला रोध हे पडताळून पाहिले. हे अर्थात आपण जोडणींसाठी केलं, दोन वेगवेगळ्या जोडणींसाठी केलं, एकसर आणि समांतर. म्हणून एकत्रित रोध किंवा जोडणीचा सममूल्य रोध हा प्रयोगावरून आणि सूत्रावरून आपण पडताळून पाहिला आणि त्याच्यावरचं अनुमान असं काढलं की हे प्रयोगावरून आणि सूत्रावरून रोध जवळपास सारखेच येतात. आता हे आपल्या प्रयोगांबद्दलचं झालं. हे प्रयोग तुम्ही नीट अर्थ समजावून केलेत की तुम्हाला हे प्रयोग नक्की चांगले कळतील आणि चांगले करता येतील. आता असं असतं की समजा तुम्ही एखादा खेळ बघताय, तो खेळ तुम्हाला जास्त कधी कळतो, तर त्यातले नियम माहीत असेल तर खेळ कळतो आणि तो खेळ कळला तर तो जास्त आवडायला लागतो. हे कुठल्याही खेळाच्या बाबतीत किंवा कुठल्याही क्षेत्रात हे लागू होतं. तसंच आपलं विज्ञानात पण आहे. आपल्याला तो नियम जेव्हा नीट कळतो, पूर्णार्थाने कळतो, तेव्हा तो आपल्याला चांगला समजतो आणि तो मग आपल्याला आवडायलाही लागतो. तर तेव्हा तुम्ही हे नक्की सगळं नीट करून बघा. नमस्ते.